नारायणपूर येथील लांजी रोडवर अज्ञात वाहनाने धडक दिल्याने एक जण जागीच ठार झाला तर दुसरा अपघात हा औरंगाबाद नगर महामार्गावर झाला. या अपघातामध्ये दोन जण जखमी झाले आहेत. अज्ञात वाहनाच्या धडकेत एक जण ठार झाल्याची घटना वाळूस गावाजवळील नारायणपूर येथील लांजी रोडवर घडली तर औरंगाबाद नगर महामार्गावरील वाल्मी फाट्याजवळ पिकअप व्हॅन आणि दुचाकीची समोरासमोर धडक होऊन दुचाकीवरील दोन जण जखमी झाले. हे दोन्ही अपघात शनिवारी 8 डिसेंबर रोजी पहाटे 4 ते दुपारी 1 वाजेच्या दरम्यान घडले. रमेश अंबादास जांभे असे अपघातात ठार झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. रमेश जांभे हे वाळूस औद्योगिक वसाहतीतील बजाज कंपनीत काम करतात. ते दुचाकीवर बसून शेकटा येथे गावी जात होते. दरम्यान नारायणपूर येथे लांजी रोडवर येताच एका अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोराची धडक दिली. जखमीस उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. दरम्यान सकाळी 7:30 वाजेच्या दरम्यान डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. या प्रकरणी वाळूस पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल योगेश कासरले हे करत आहेत. तर दुसरा अपघात औरंगाबाद नगर महामार्गावरील वाल्मी फाट्यावर झाला. वळण घेत असलेल्या दुचाकीला औरंगाबादकडून भरधाव वेगात येणाऱ्या पिकअपने जोराची धडक दिली. या अपघातामध्ये दुचाकीवरील दोघेही गंभीर जखमी झाले. त्यांना शासकीय घाटी रुग्णालयात दाखल केले. जखमींपैकी एकाची प्रकृती चिंताजनक असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.